नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या इतिहासाच्या तासिकेमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पर्यटन आणि इतिहास. भारताचा जर इतिहास बघितला ना, तर भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन काळापासून पर्यटनाला महत्व प्राप्त झालेलं होतं. म्हणजे पूर्वी सुद्धा लोक वेगवेगळ्या मार्गांनी पर्यटन जे होतं ते करत होते. म्हणजे तीर्थयात्रांना जाणं असेल, स्थानिक यात्रा ज्या आहेत त्या यात्रांमध्ये सहभागी होणं असेल, तसंच विद्याभ्यासासाठी विद्यार्थी विविध गावांना जात असत, तो पर्यटनाचा भाग होता. त्याखेरीज व्यापार असेल किंवा कामानिमित्त सुद्धा लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. हा सगळा त्या काळातील लोकांच्या जीवनाचा पर्यटनाचाच भाग होता. तुम्ही सहाव्या इयत्तेमध्ये प्राचीन जो आपल्या प्राचीन इतिहास जो शिकले, त्या प्राचीन इतिहासामध्ये तुम्ही बौद्ध धर्म, जैन धर्म याविषयीची माहिती मिळवली. आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं होतं का बौद्ध धर्माची स्थापना ज्यांनी केली ते गौतम बुद्ध, त्या काळामध्ये सुद्धा लोकांना उद्बोधन करण्यासाठी विविध गावांना जात होते. हा सुद्धा पर्यटनाचा भाग होता. किंवा जे बौद्ध भिक्खू होते ते सुद्धा धर्माच्या प्रसारासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. तसंच आपण जैन धर्माचा विचार केला, तर जैन धर्मामधले साधू सुद्धा विविध ठिकाणी सतत प्रवास करत असत. म्हणजे पर्यटन ही जी बाब आहे, पर्यटन या बाबीला भारतामध्ये प्राचीन काळापासून व प्राचीन काळापासून तिथे महत्व प्राप्त झालेलं होतं. तुम्ही सगळ्यांनी या अगोदर जो सगळ्यात ज्याला आपण महान असा प्रवासी म्हणतो तो युआन शांग, या चिनी प्रवासाविषयी तुम्ही ऐकलेला आहे. आणि तो युआन शांग सुद्धा सतत विविध देशांमध्ये प्रवास करत राहिला. आणि ह्या प्रवासामधनं त्याने इतिहासाला एक नवीन दिशा प्राप्त करून दिली. कारण तो ज्यावेळी प्रवास करत असायचा, ते प्रवास करत असताना त्यामधनं त्याने ती जी वर्णनं आहेत ती प्रवास वर्णनं लिहून ठेवली. आणि त्याच्यामधनं इतिहासाला एक नवीन दिशा मिळत गेली. आता पर्यटनाची जर व्याख्येचा विचार केला, तर पर्यटनाची व्याख्या तुम्ही आपण सगळेजण इंटरनेटचा वापर करतो किंवा विविध आर्टिकल्समध्ये इंटरनेटच्या माध्यमामधून आपण जर व्याख्या बघितल्या, तर एका ठिकाणी एक व्याख्या माझी अशी वाचण्यात आलेली आहे की 24 तासांपेक्षा अधिक काळ आणि 1 वर्षापेक्षा कमी काळ, ज्यावेळी तुम्ही कामाच्या ठिकाणापासून किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्यापासून दूर असतात, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन विविध प्रकारची माहिती मिळवतात, आनंद घेतात, ते जे येतं ते सगळं पर्यटनामध्ये येतं. परंतु आपल्या पुस्तकानुसार जर आपण पर्यटनाची व्याख्या बघितली, तर ती पर्यटनाची व्याख्या येते दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापासून लांबवर असणारी ठिकाणं, त्या ठिकाणांची आपण निवड करतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग आपण आपला हेतू असतो. समजा आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असू, तर त्यावेळी आपल्याला इतिहासाविषयी जाणून घेण्याची आपला कल असतो, म्हणून आपण त्या ठिकाणी भेट देत असतो. म्हणजे असा विशिष्ट हेतू ठेवून आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी भेट देतो, त्याला आपण पर्यटन असं म्हणतो. मग या पर्यटनाचा जर विचार केला, तर 19व्या शतकामध्ये थॉमस कुकने 600 प्रवासी घेऊन लिस्टर ते लाफ बरो हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी रेल्वे सहल जी आहे ती आयोजित केली. आणि जी भव्य वर्तुळाकार सहल होती, हिच्यामधनं सुद्धा पर्यटन घडलेलं होतं. आणि नंतर थॉमस कुकने पर्यटनासंदर्भामधली जी पर्यटनाची तिकीटं होती ती तिकीटं विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आणि त्याच्यामधनं पर्यटन हा जो घटक आहे याला नवीन चालना देण्याचं काम थॉमस कुकने केलेलं होतं. बेंजामिन टुडेला हा पहिला शोधक युरोपीय प्रवासी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. या बेंजामिन टुडेलाचा जन्म जो आहे तो स्पेनमध्ये झालेला होता. आणि ह्या बेंजामिन टुडेलाने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक जे देश आहेत त्याच्यामध्ये जर्मनी असेल, त्यानंतर फ्रान्स असेल, भारत, चीन, इराण, इराक यासारख्या सिरिया, अरबस्तान यासारख्या देशांना त्यांनी भेटी दिलेल्या होत्या. आणि त्या भेटी दिल्यानंतर त्याने त्या संदर्भामधली जी प्रवास वर्णनं लिहून ठेवली आहेत ना, ती प्रवास वर्णनं सुद्धा इतिहासाविषयीची माहिती आपल्याला देतात. आणि त्याच्यामधनं सुद्धा पर्यटनविषयक बाबीवरती एक प्रकाश टाकण्याचं काम या बेंजामिन टुडेलाच्या लेखनामधनं झालेलं आहे. मार्को पोलो हा एक इटालियन प्रवासी होता. आणि त्याने आशिया खंड आणि चीनची ओळख जी आहे
ती पाश्च म्हणजे युरोपला करून देण्याचं काम केलेलं होतं. तो जवळपास 17 वर्ष चीनमध्ये वास्तव्य करून होता. आणि त्याच्यामध्ये मग आशिया खंडामधलं निसर्ग असेल, तिथल्या लोकांचं सामाजिक जीवन असेल, सांस्कृतिक जीवन असेल, व्यापार असेल, या सगळ्या ज्या बाबी होत्या या त्यांनी स्पष्ट केलेल्या होत्या. आणि त्याच्यामधनं युरोप आणि आशिया यांच्यामध्ये जो संवाद होता हा मार्को पोलोच्या माध्यमामधनं सुरू झालेला होता, किंवा त्याच्यामधनं या दोन ठिकाणांमधला जो व्यापार होता या व्यापाराला सुद्धा खऱ्या अर्थाने चालना याच्यामधनं मिळालेली होती. इब्न बतूता, तुम्ही जर कधी अरब संस्कृतीचा अभ्यास केला ना, तर त्या इब्न बतूतामध्ये तुम्हाला इब्न बतूता याचं वर्णन हमखास येणार आहे. इब्न बतूताने इस्लामी जगताची जी प्रदीर्घ सफर आहे ती त्याने केलेली होती. 14व्या शतकामधला हा प्रवासी होता. याने सतत 30 वर्ष प्रवास केला. परंतु याच्या प्रवासाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल का, त्याने एकदा एका मार्गाने तो गेल्यानंतर पुन्हा त्याने त्या मार्गाने कधीही प्रवास केला नाही. हे इब्न बतूताच्या प्रवासाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि त्याने त्याच्या या प्रदीर्घ असा जो प्रवास आहे त्या प्रवासावरती जे लेखन केलेलं आहे त्या लेखनामधनं सुद्धा आपल्याला इतिहास आणि पर्यटन या दोन घटकांविषयीची जी माहिती आहे ती याच्यामधनं मिळते. त्यानंतर गेट हार्ट मर्केटर हा जो आहे याने जगाचा नकाशा आणि पृथ्वीगोल जो आहे हे पृथ्वीगोल बनवणारा हा पहिला आरेखक होता. आणि त्याने हे जे म्हणजे पृथ्वीगोल आणि नकाशा तयार केल्यानंतर तेव्हापासून संशोधनाला खऱ्या अर्थाने म्हणजे शोध मोहिमा ज्या होत्या या शोध मोहिमांना खऱ्या अर्थाने चालना मिळवून देण्याचं काम त्याने केलेलं होतं. त्यानंतर अजून आपण जर आपला आपल्या देशाचा प्राचीन इतिहास बघितला किंवा पूर्वीचा इतिहास बघितला ना, जसं प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये तीर्थस्थळांना भेटी देणं ही त्याच्या आयुष्यामधली एक महत्त्वाची बाब समजली जाते. आज जर बघितलं तर दळणवळणाची साधनं खूप विकसित झाल्यामुळे आज आपण हा प्रवास वाहनांच्या साह्याने करतो, परंतु पूर्वी लोक हा जो प्रवास होता हा प्रवास पायी करत असत. म्हणजे महाराष्ट्रातून समजा उत्तरेकडे म्हणजे अयोध्येपर्यंतचा प्रवास पायी करणे आणि पुन्हा उत्तरेपासून तर महाराष्ट्रापर्यंतचा जो प्रवास आहे तो पायी करणे. मग या संदर्भामध्ये आपल्याला यांचे नाव सांगता येईल ते म्हणजे विष्णू भट गोडसे. ज्यावेळी 1857 उठावाचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये विष्णू भट गोडसे हे त्यांचा ही जी तीर्थयात्रा होती या तीर्थयात्रेला किंवा या प्रवासाला निघालेले होते. आणि ते ह्याच्या ही जी घटना होती स्वातंत्र्य संग्रामाची याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. आणि त्यांनी त्याचं त्या संदर्भामधलं जे एक पुस्तक लिहिलेलं आहे माझा प्रवास, त्या माझ्या प्रवास या पुस्तकामध्ये या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याचा उल्लेख विष्णू भट गोडसे यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांचा. राणी लक्ष्मीबाई यांच्या संदर्भामधली जी अतिशय सुंदर अशी माहिती आहे ती माहिती विष्णू भट गोडसे यांनी त्यांच्या माझा प्रवास या पुस्तकामधनं मांडलेली आहे. आणि या पुस्तकामधनं आपल्याला राणी लक्ष्मीबाई किंवा तो जो स्वातंत्र्य संग्राम आहे त्याच्याविषयीची माहिती मिळते. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये वापरली जाणारी जी मराठी भाषा आहे ना त्या मराठी भाषेवरती प्रकाश टाकण्याचं काम सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमामधनं झालेलं आहे. आता पर्यटनाचा जर विचार केला ना तर पर्यटनाचे प्रकार पडतात. त्यामध्ये स्थानिक पर्यटन असेल, आंतरराज्यीय पर्यटन असेल, त्यानंतर राष्ट्रीय पर्यटन असेल, आंतरराष्ट्रीय पर्यटन असेल, असे विविध पर्यटनाचे प्रकार पडतात. आपण आजच्या काळामध्ये बघितलं तर आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतो आणि कित्येकदा आपल्या पर्यटनाचे हेतू जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी आपण विविध बाबींसाठी म्हणजे आपण समुद्रकिनारे बघणं असेल, काही एखादी विशिष्ट अशी ऐतिहासिक वास्तू असेल, अशा ठिकाणांना आपण भेटी देत असतो. आणि ह्या भेटींच्या आधारे मग नंतर पुन्हा काय झाले हे पर्यटनाचे प्रकार पडलेले आहेत. मग या पर्यटनाच्या प्रकारांमध्ये जसं मी तुम्हाला आता स्थानिक पर्यटन, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन या ज्या सगळ्या बाबी आहेत याच्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली आहे. याही खेरीज अजून पर्यटनाचे जे प्रकार पडतात मग त्यामध्ये आरोग्यविषयक पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, त्यानंतर नैमित्तिक पर्यटन असेल, खेळविषयक पर्यटन असेल, असे पर्यटनाचे जे विविध प्रकार आहेत हे पर्यटनाचे विविध प्रकारांचा अभ्यास सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर त्या संदर्भामधली माहिती आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये बघूया. धन्यवाद.